हे हाय नमस्कार मंडळी, मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतोय मुक्काम पोस्ट कोकण या युट्यूब चॅनेलवर. मंडळी, आज मी घरी एकटाच आहे. माझी आई आणि बाबा जाणार आहेत कार्याला. ऑलरेडी आई गेली आहे आणि माझा भाऊ जो आहे तो सड्यावर गेला आहे भुईमुगाची राखण करण्यासाठी. सो तो तिकडे जेवण बनवून जेवणार आहे आणि म्हटलं घरी मी एकटाच आहे तर आपण काहीतरी बनवून खावं. आई जाताना सांगून गेली होती की तू खिचडी बनवून खा, पण म्हटलं बाहेर तर पाऊस पडतोय. हे बघा, मस्त पावसाचं वातावरण आहे, बाहेर पाऊस पडतोय आणि आपण मालवणी माणूस घरात खिचडी बनवून खाऊ शकतो का? तर नाही. तर आज मी कोळंबी फ्राय करणार आहे, जी गेल्या कित्येक वर्ष मी खाली नाही आहे, कारण आजकाल कोळंबी खूप कमी मिळते आणि जेवढी मिळते त्यात पण आम्ही चार जण असतो, वाटण्या होतात, मग खूप तीन चार पाच सहा असे कोळंबी येतात वाटायला. पण आज आपण आपल्याला जे पाहिजे ते बनवणार आहोत, ते म्हणजे कोळंबी तवा फ्राय आणि भाकरी माझ्या आजची. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे आपले चिंगळ सुटी करून झालेले असत. चिंगळ सुटी करू का मोठी गोष्ट नव्हती, फक्त शेपूट आणि डोक्या काढूचा होता आणि का हरी आईच खातात ते. सो चिंगळ सुटी करून झालेले असत. आता आपण आग पेटवूया आणि थोडीशी आग धुमट ठेवूया आणि नंतर आपण कांदे वगैरे चिरून घेऊया, म्हणजे जी तयारी होईल ती करून घेऊया. कांदा कापून झालाय, रडवलं कांद्याने आणि या धुराने देखील, पण झालंय. तीन कांदे कापलेत मी, बाकी काही अशी काही तयारी नाही. खरं तर टोमॅटो पाहिजे होता पण टोमॅटो नाहीये. बेसिकली कसं असं ना, आमच्या इकडे माझी आई टोमॅटो मिरची असेल तर त्याच्या बिया पेरलेल्या असतात. सो ते बियातून आपल्याला झाडं येतात आणि टोमॅटो वगैरे मिळतात. कधी कधी तर किलो किलोवर टोमॅटो एका झाडाला असतात. पण आत्ता पावसाळा गेलाय ना, म्हणजे जो मध्ये खूप पाऊस पडला त्याच्यामध्ये ती रोपं सगळी मेलीत. सो मिरच्याचे एक दोन रोपं आहेत पण मिरची आता आपल्याला काय लागणार नाहीये, त्यामुळे टोमॅटो नाहीये. सो आपण व्हिडिओ टोमॅटो करणार आहोत, पण मस्त होईल, चंगळ आहे आपली. कारण नेहमी कसं असतं ना, नेहमी समजा आता 20 चिंगळ्या असतील तर 20 प्रत्येकी 5-5 जातात, एकाच दुसरी आई आपल्या वाट्याची देते. पण आज जवळपास आहेत 25-30 चिंगळ्या आहेत आणि ते सगळ्या माझ्या पोटात जाणार आहे. बाबा आहेत, बाबांनी सांगितलं जात होतं की माझ्यासाठी पण थोडंसं ठेवून दे. सो त्यांच्यासाठी थोडंसं ठेवायचंय. रेसिपी म्हणजे तशी काय मोठी ना, सगळ्यात आधी आपल्या भाकरी भाजूची असत आणि त्याच्यासाठी आग मस्त भुरभुराऊन पेटाक होईल आणि दोन भाकरी भाजल्यानंतर त्याच तव्यात आपण कोळंबी फ्राय करतलो. सो आधी आपण भाकरी भाजून घेऊया.
समागम व्हायला झालाय. भाकरी तर भाजून झाल्यात दोन्ही. आता एक दुसरी एक भाकरी टाकली आहे ती आता होईल तयार. आणि आता मग आपण कोळंबीची तवा फ्राय करायला घेणार आहोत. मला दोन्ही भाकऱ्या फुगल्या पण ही थोडीशी करपली. तेल मेले तो धरावलो. रेकॉर्डिंग होता? रेकॉर्डिंग चालू हा. मम्मी काय ते बळबळ आणि आबा आला आपला. आबा शेंगे नाही गेला का? गर शेंगे नाही गर गर. हा थोडेसे केले मसाला मसाला. कोळंबी एक नंबर. मी व्हिडिओ बनवते जरा थांबा. कोकम पाच कोकम घातले आपण. चमचावर मसाला घातलाय. मला तिखट पाहिजे थोडं म्हणून थोडस तेल घातलं होतं आपण. मी आता मस्त परतून घेतलं. मस्त त्या चिंगळ्या पण शिजून आणल्या आहे कारण त्यांचा कलर बघू शकता तुम्ही. मस्त शिजले तेव्हा मस्त तापलेला होता भाकरीमुळे. लिमिट एवढं आहे. एक नंबर झालाय बघा कसा कलर चढलाय. इला ये चला. एक नंबर. आबा साड्यावर बोलवता. घर न गेलो शेंगदाणे घेऊन दादा घेऊन जा. मस्त एक नंबर आलाय. यम्मी कुरकुरी. चिंगी दाखव चिंगी दाखव. बाबांना ठेवलं थोडं बाकी जागा मी घेतलं. म्हणजे मस्त झाली आहे तवा फ्राय. कोळंबी तवा फ्राय तुम्ही पण करू शकता. आणि वेगळ्या प्रकारे तुम्ही काय करत असाल तर मला सांगा. मी पण नक्की नेक्स्ट टाइम ट्राय करेन. तर हा व्हिडिओ एवढाच होता. थोडासा छोटासा व्हिडिओ बनवला. माझ्याकडे शूट करायला पण कोण नव्हतं आणि मी एकटाच होतो. म्हटलं आपण काय खातोय ते तुम्हाला दाखवावं.
आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा. जिथे कुठे असाल तिथे कोरोना पासून सांभाळून राहा आणि पाहत राहा मुक्काम पोस्ट कोकण. आंबट आणि तिखट मस्त झालंय.